शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आजची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2019 आणि आता वाजले 8:08. मित्रांनो आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आज दिवसभरातील संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हावाईज सविस्तर हवामान अंदाज. आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो सकाळच्या प्रहरात पाहायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बऱ्याच जिल्ह्यात आपल्याला ढगाळ वातावरण आणि तुरळक शावर. जळगाव नाशिक बुलढाणा अकोला नांदेड हा जो मधला पूर्ण भाग आहे व्हाईट व्हाईट दिसतो त्या सर्व भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी शावर पडताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो जसजशी दुपार होईल तसतसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे. कोकणात पाहायचं झालं तर कोकणात तुम्ही पाहू शकता रत्नागिरीत आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. हे जे महाचक्रीवादळ आलेलं आहे या महाचक्रीवादळामुळे रत्नागिरीत पाऊस पडताना दिसणार आहे. या ठिकाणी कोकणात कोरडं वातावरण दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालघर आणि वलसाड या दोन्ही ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. इकडं नाशिकला पाहायचं झालं तर नाशिकला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. औरंगाबादला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. अहमदनगरलासुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. लातूर या ठिकाणीसुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. नांदेडलासुद्धा दुपारनंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. वाशिमला ढगाळ वातावरण किंवा शावर दुपारनंतर पडू शकतं. अमरावतीला पाहिलं तर अमरावतीला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडताना दिसणार आहे. बुलढाण्यातील शेगाव जळगावला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शेगावला आपल्याला ढगाळ वातावरण दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. बुलढाण्यात दुपारनंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. नंदुरबार धुळे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. इकडं कोल्हापूर सोलापूर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडं पूर्व विदर्भात पाहायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूरमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. चंद्रपूरला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. गोंदिया या ठिकाणी ढगाळ वातावरण. इकडं गडचिरोलीला पाहायचं झालं तर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. वर्ध्यालासुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. मित्रांनो दुपारनंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसणार आहे. मित्रांनो जसजशी संध्याकाळ होईल किंवा मध्यरात्र होईल तसतसं या ठिकाणी पुन्हा एकदा हवामान आपल्याला चेंज होताना दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पाऊस पडणार होता. या ठिकाणी मध्यरात्री आपल्याला बऱ्याच ठिकाणी कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. वैजापूरला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. मुंबईतसुद्धा मध्यरात्री आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र मध्यरात्री आपल्याला कोरडा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता हे जे चक्रीवादळ आहे महाराष्ट्राच्या जवळचं हे महाचक्रीवादळ हे नव्याने निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार का ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे दूर गेलेलं चक्रीवादळ आहे हे क्यार चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे चक्रीवादळ आता दूर गेलेलं आहे पण हे महाचक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आपण पुढचा जो हवामान अंदाज सांगणार आहोत त्यात आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.